शिवसेनेचे नेते संजय राऊत हे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत. ईडीनं अटक केल्यानंतर नवाब मलिक ईडी कोठडीमध्ये आहेत. महाविकास आघाडीनं त्यांचा राजीनामा घेण्यास नकार दिलाय. विरोधी पक्ष भाजपनं मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली असली तरी आघाडीचे नेते मात्र मलिक यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेत. अक्षय भाटकर या भेटी संदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आहेत. अक्षय, या भेटीमागचं नेमकं प्रयोजन काय? अतिशय गुप्तपणे हे सगळं ठेवलेलं आहे. सकाळीच आम्ही संजय राऊत त्यांच्याशी ज्यावेळी चर्चा केली त्यावेळी देखील त्यांनी कोणत्याही प्रकारे याच्यावर प्रतिक्रिया देण्यास देखील नकार दिलेला आहे. त्यांनी ऑफिशियली हे सांगितलं देखील नव्हतं, मात्र ते जाणार इतकं निश्चित होतं. आता जर आपण पाहिलं तर आताची अपडेट हीच आहे की आता जस्ट संजय राऊत जे आहेत ते पोहोचले आहेत नवाब मलिक यांच्या घरी आणि त्यांचे जे कुटुंबीय आहेत ते गेटपर्यंत रिसीव्ह करायला आले होते. कप्तान मलिक होते या ठिकाणी. त्याचबरोबर ज्यावेळी आता ते घरी गेले त्यावेळी घरी त्यांच्या दोन्ही मुली आहेत. त्यामुळे आता या सगळ्यांबरोबर ते काय चर्चा करतायत आणि येणाऱ्या काळामध्ये ईडीच्या बाबतीत हे जे काही नवाब मलिक यांना अटक सत्र जे त्यांचं झालं होतं त्याचबरोबर आता जी केस चालू आहे त्या संदर्भात देखील चर्चा करण्याची त्यांची खूप मोठी शक्यता आहे. दुसरीकडे असं देखील असू शकतं की नवाब मलिक यांच्याशी भेटून कदाचित संजय राऊत हे सीएम यांना भेटायला जाणार आहेत असं देखील त्यांच्या प्लॅनमध्ये आहे. त्यामुळे नवाब मलिक यांच्या कुटुंबियांचा काही मेसेज असेल किंवा त्यांना काही बोलायचं असेल तर ते सीएम पर्यंत पोहोचवण्याचं काम देखील कदाचित संजय राऊत हे करू शकतात. मात्र आता जी सध्या सगळ्यात जास्त शक्यता आहे ती हीच आहे की ही जी ईडीची जी कारवाई आहे त्या संदर्भात त्यांच्या संजय राऊत आणि नवाब मलिक यांच्या घर कुटुंबियांमध्ये चर्चा होऊ शकते आणि कदाचित त्यासाठी आता संजय राऊत जे आहेत ते नवाब मलिक यांच्या कुटुंबियांना भेटायला त्यांच्या घरी आलेले आहेत. या भेटीतला काय तपशील हाती लागतो त्या सगळ्या संदर्भातले अपडेट अक्षय तुषाकडून घेत राहू. तूर्तास धन्यवाद या माहितीसाठी. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.